प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्या सोबतच लाईक, शेअर आणि कमेंट करा. दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर. मोर्शीवरुड तालुक्यामध्ये सतत वीज पुरवठा बंद असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शीवरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्याकरिता थेट महावितरण अधीक्षक अभियंता संजय खानंदे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून 4 दिवसात मोर्शीवरुड तालुक्यातील शेकडो नादुरुस्त रोहित्र सिंगल फेज लाईन सुरू न झाल्यास अधीक्षक अभियंताचे कार्यालय जाळण्याचा इशारा दिला. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वरुड मोर्शी तालुक्यामध्ये 16 केव्हीचे 25 ट्रान्सफॉर्मर, 63 केव्हीचे 20 ट्रान्सफॉर्मर, 100 केव्हीचे 40 ट्रान्सफॉर्मर असे एकूण 85 नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बंद अवस्थेत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी अधीक्षक अभियंता यांना चांगलेच धारेवर धरले. याआधी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड येथे आढावा बैठक घेऊन मोर्शीवरुड तालुक्यातील नादुरुस्त असलेले 85 ट्रान्सफॉर्मर मोर्शीवरुड तालुक्यातील सर्वच फिडरवरील रात्रीला सिंगल फेज लाईन 25 ऑक्टोबर पर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पाहून आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट अधिकाऱ्यांना जबाबदार धरून झालेल्या नुकसानाची भरपाई वसूल करून त्यांच्यावर कार्यवाही करणार असल्याचा इशारा दिला आहे. मी तुम्हाला पहिले छोटं सांगायला मला 8 दिवसात तुम्हाला पूर्ण ट्रान्सफॉर्मर 8 नाही देत तुम्हाला, मी 4 दिवस देतो. मागच्या वेळेस तुम्हाला 20-25 दिवस मी दिले, आता 4 दिवस तुम्हाला देतो. 4 दिवसात माझा निर्णय तुम्ही लावून द्या. माझ्या भागातल्या पूर्ण डीपीआर, माझ्या भागातलं पूर्ण सिंगल फेज हे तुम्ही मला क्लिअर करून द्या. मी तुमचं ऐकायला आलो नाही. जर तुम्ही केलं नाही तर तुमचं कार्यालय मी पेटवायचं राहणार नाही. मी आता मी टोकाच्या भूमिकेला गेलेला, कारण किती वेळा तुम्हाला सांगायचं, तुम्हाला मी किती वेळा फोन केलं सांगा. या विषयासाठी किती बोलणं केलं ते काहीच सांगू नका. तुम्ही नियोजन का नाही करत? दरवर्षाचा तो विषय आहे, पण यंदा सिंचन क्षेत्र, यंदाच आपण वीज घेऊन राहिलो का? यंदा शेतकरी वंचित करून राहिले काय? मग तुम्ही त्याचं नियोजन का नाही करत? पैशाची तयारी नाही का तुमच्याकडे? तुम्हाला पैसा डिपार्टमेंटने दिला नाही काय? अरे मग तुम्ही पाठपुरावा करा ना. तुम्ही चला माझ्यासोबत कलेक्टरकडे चला. आता कलेक्टरकडे तुम्ही चला, तो विषय आपण मार्ग गेलो काय तुमचा. पण तुम्ही जर असं जर वागत असाल ना, जाणीवपूर्वक डोळ्याला कलेक्टर करत हो संत्र्याचा बेलटा संत्र्याच्या चांदण्या पडायला लागल्या. आता ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज. प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा 8605948853. दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल.